नमस्कार, मी गीता। गीताज व्हेज रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत। आज आपण पुदिन्याची चटणी कशी करायची ते पाहूयात। त्यासाठी इथे मी थोडासा पुदिना घेतलेला आहे, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसूण पाकळ्या, कोथिंबीर आणि खोबऱ्याची अर्धी वाटी खिसून घेतलेली आहे। आता मिक्सरच्या भांड्यात खोबरं टाकूया, मिरच्या, लसूण, पुदिना आणि कोथिंबीर। कोथिंबीर आणि पुदिना स्वच्छ धुवून घ्यायचा। ह्यात 2 चमचे साखर घालूया, चवीनुसार मीठ आणि ह्यात 1 लिंबू पिळूया। आता हे मिक्सरला छान बारीक वाटून घेऊया। हे थोडंसं वाटून झालं की यात पाणी घालायचं आणि हे छान बारीक करून घ्यायचं। इथे आपली चटणी छान बारीक वाटून झालेली आहे। एका पातेल्यात मी 2 फळी तेल तापायला ठेवलेलं आहे। तेल तापलं की यात 1 चमचा मोहरी घालायची। मोहरी तडतडली की यात कढीपत्ता टाकायचा। आता गॅस बंद करायचा आणि आता ह्या तडक्यात चटणी ओतूया। तुम्ही पाहू शकता ह्याला किती छान खमंग फोडणी बसलेली आहे। खूप छान सुगंध येत आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? आवडली तर नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा। धन्यवाद।